नमस्कार, मी सुपर सुबोध आणि आपलं स्वागत करतो सुपर सुबोध व्लॉग्स मध्ये। आणि आपण नवे साल त्यांना सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला सुंदर व्हिडिओ लगेचच पाहता येतील। आणि आता तुम्ही जे माझ्या हातामध्ये एवढं भलं मोठं जे कलिंगड पाहत आहात ना, ते मी कलिंगड आणलंय ते म्हणजे राजापूर तालुक्यामधील वालिये गावातील श्री शैलेशजी जैतापकर यांच्या बागेमधून। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी केलेली कलिंगडाची बाग पाहणार आहोत। तर जसं की व्हिडिओ सुरुवातीला मी सांगितलं होतं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाची शेती कशाप्रकारे केली जाते ते आपण पाहणार आहोत। त्या पद्धतीने मी आता त्या कलिंगडाच्या मळ्यामध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत आता इथले तर आपलं स्वागत आहे शैलेशजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण प्रामुख्याने कोणतं पीक घेता इथे? मी आता दरवर्षीप्रमाणे आपल्या कलिंगड, बेडगी मिरची, झेंडू आणि गावठी मिरची। आणि आता कुठलं पीक होत आलंय म्हणजे? आता माझ्याकडे कलिंगड आता मी आता काढायला सुरुवात केली। ओके, एक 72 दिवस झाले, आज पहिली गाडी भरतोय। अरे वा, कलिंगड शेती करण्याची संकल्पना आपल्या डोक्यामध्ये कशी आली? एकंदर संकल्प म्हणजे आम्ही पारंपरिक शेती आम्ही करतोच, भात शेती वगैरे, त्याच्यातूनच आम्हाला ही कलिंगडची शेती एका मित्राने आम्हाला माहिती दिली, त्यामुळे त्यानुसार आम्ही हे केली। पहिली आम्ही जास्त एक एकर मध्ये करायचो, आता मी कसं एक अर्धा अर्धा एकरचे प्लॉट आहेत माझे। आणि खास करून ह्या पट्ट्यात कुळीत जास्त लावतात, तरी पण तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं उत्पन्न इथे घेत आहे। आणि हे कलिंगड कोणत्या प्रकारचं म्हणजे? आता ऑगस्ट जातीच आहे। ओके, आणि आंतरपीक मी चवळी पण टाकली आहे। आणि या कलिंगडाचं वैशिष्ट्य काय असं म्हणजे? आकाराने मोठं, आकाराने मोठं असं 7, 8, 9, 10 अगदी 12 किलो पर्यंत जात आहे कलिंगड। आणि आपले नग किती किलो पर्यंत असतात? आता माझा हा 2000 रोप आहेत, म्हणजे थोडीशी मेली त्याच्यामुळे 1900 रोप आहेत, अगदी 10 टन माल 100% होणार। ओके, तुम्ही इथून विक्री कुठे कुठे करता? विक्री आता लांजा, कणकवली, रत्नागिरी। त्याचप्रमाणे तुम्ही आता म्हटलं की तुम्हाला राजापूर तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार भेटला आहे, खरंच आपलं ते हार्दिक अभिनंदन त्याविषयी। आणि त्याचे तुम्ही काय सांगाल थोडक्यात? काय सांगणार, आता व्यवस्थित मी शेती केली होती, सगळ्या गोष्टींचा मी फायदा उठवतो। माझ्या पहिला म्हणजे जे काय सरकारी योजना असेल, काय असेल, कुठे मीटिंग असेल, ते अटेंड करतो आणि त्यांच्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी शेतीमध्ये वापरतो। आधुनिक पद्धत असेल किंवा थोडे आपल्या रासायनिक खतांचा पण वापर कमी करतो मी, नैसर्गिकरित्या मी आपली शेती करतो जास्त करून। कलिंगड प्रकारे लागवड कशा प्रकारे केल्या ते सांगा? हे आमची भात शेती असते किंवा पडीक पण असते जमीन, पण भात शेती जास्त करून असते। पहिल्यांदा आम्ही सगळी नांगरट करून घेतो पॉवर टिलरने, रोटावेटर वगैरे मारून बारीक करून घेतो, त्याच्यानंतर आम्ही बेड पाडतो, नंतर बेड तयार झाले की मल्चिंग टाकतो, ड्रीप आतरतो, ड्रीप आतरल्यानंतर मल्चिंग टाकतो आणि 2 ते 3 तास आम्ही भिजवून काढतो पूरा बेड। आणि त्याच्यानंतर एक दिवस झाला की त्याच्यानंतर आम्ही बी टोकन करतो। तर पाण्याची सोय तुम्ही इथे काय केली? पाण्याची सोय म्हणजे एक माझी विहीर आहे, इथे नदी पण आहे बाजूला, पण हे फेब्रुवारी नंतर खारं होतं पाणी, त्याच्यानंतर मी आपल्या सरळ आपली विहीर तिथे आहे, एक विहिरीचं पाणी मी ओढतो। आणि ही जमीन जरा ओलसर असल्यामुळे जास्त पाण्याचा इथं पाणी लागत नाही। कलिंगडाचं एकंदर म्हणजे जास्त करून तुम्हाला कुठल्या दिशेने मागणी येते, कुठून मागणी अशी? मागणी लोकलला जास्त आहे, तसे बाहेर जाण्याची गरज नाही, कारण सगळा माल येतो हा वरून येतो, कोल्हापूर त्यासाठी जास्त करून या कलिंगडाला चवीत फरक पडतो इतर कलिंगडांपेक्षा, त्याच्यामुळे इकडून मागणी जास्त आहे आम्हाला, लोकलला मागणी जास्त। आणि फॅक्टरी वगैरे ह्या ठिकाणी पुरवता का तुम्ही? फॅक्टरीचा काय विषय येत नाही, इथे आम्हाला जास्त त्याच्यामुळे फॅक्टरीचा विषय येत नाही। तर तुम्ही पाहू शकता की त्यात कलिंगड आलेली आहेत, म्हणजे पूर्ण मोठी फळं झालीत ना तयार? झाली आणि पहिली तोड झाली माझी, आता ही 4 दिवसांनी परत ही आता उरलेली, 3 टप्प्यात तोड होणार। ओके, आणि कलिंगडचे बी कधी तुम्ही पेरलं? 9 ऑक्टोबरला। ओके, म्हणजे 4 महिन्यात येत? नाही, 72 दिवसात कलिंगड तोडायला होतं, बी टाकल्यापासून 72 दिवसात तोडायला होतं। ओके ओके, तर आता पूर्णपणे तयार झालेलं? पूर्ण तयार झालेलं आहे, 4 दिवसात हा पोलाट पूर्ण खाली होणार आणि परत याच्यावरती परत उष्ट्या बेडवरती परत कलिंगड। तर आता आपल्याला फळाविषयी थोडक्यात माहिती सांगा, फळ तयार झालंय हे कसं ओळखायचं? हे आता फळ बघा, माझी पहिली तोडणी सगळी झालेली आहे, आताच मी गाडी भरतोय मी, हे आता हे 4 दिवसाने होणार, याचा आवाज जर टणटण आला असा आवाज आला तर हे फळ तयार झालेलं नाही, हे 4 ते 5 दिवसात तयार होणार आहे। जरा दाबदाब आवाज आला तर समजायचं फळ तयार झालं, हे परत हे सुकत आली की फळ तयार होण्याच्या मार्गावर, एक पान असतं इथे, ते पान सुकलं की समजायचं आता तयार होण्याच्या मार्गावर आहे। हा, हे 4-5 दिवसात तयार होणार फळ। जेव्हा पहिल्यांदा वेलीला जेव्हा येतं तेव्हा सुरुवातीला त्या फळाची काय काळजी घ्यायची? पहिली काळजी महत्वाची म्हणजे 25 ते 40 दिवसात पाण्याचा
पाणी जरा कमी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर 40 दिवसानंतर थोडं 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 पाणी वाढवित गेलं पाहिजे. 25 ते 40 दिवसात जर तुम्ही पाणी कमी दिलात तर फळधारणा लवकर होते, कारण वेलाला पाणी फळ वेल जास्त पळत नाही, त्याच्यामुळे पाणी कमी देणं गरजेचं आहे. आणि ज्या काही फवारण्या वगैरे म्हणजे रासायनिक जर फवारणी करायची असेल तर ती जास्त स्ट्रॉंग अशी म्हणजे कुठची फवारणी द्यायची नाही, जास्त करून द्यायचीच नाही. 25 ते 35-40 दिवसामध्ये फवारणी जास्त करायची नाही, ज्याच्यामुळे मधमाशी पळेल अशी औषधं द्यायची नाही. प्रमुख पीक तुमचं कलिंगड. कलिंगड कधीपासून किती वर्ष आले? कलिंगड मी 5 वर्ष झाली. ओके. आणि त्याला नुकसान म्हणजे असं काय होतं? इतर नुकसान ते सगळं नुकसान सहसा होत नाही, आपल्यावर आहे. आपण जर शेतात कायम राबत राहिलो तर नुकसान अजिबात होत नाही. एक 100 रुपये खर्च झाला तर नक्कीच तुम्हाला 200 रुपये 100% मिळणार. पण माझ्या मते 100 ला 100 जरी मिळालं तरी भरपूर झाले. बरोबर. पण वातावरणात इतर बदल जो होतो त्याचा काय नुकसान? मला ह्यावर्षी काहीच तसं म्हणजे माझ्या ऑलरेडी म्हणजे मी ऑगस्ट नोव्हेंबर महिन्यात लावलं तेव्हा वादळ दोनदा झालेलं, त्याचा परिणाम होणार असा वाटला होता. तेव्हा रोपं लहान होती, पण त्याचा काही परिणाम झालेला नाही. थंडी वगैरे थंडीचा वगैरे काही परिणाम झाला, फक्त फवारण्या येतात, त्या फवारण्या फक्त घ्यायचं, अळवणी घ्यायची, ज्या ज्या खतांची ज्या शेड्यूल प्रमाण असेल ते अळवण्या घ्यायचे. आणि हे प्लास्टिकचं वगैरे कव्हर असं केलं? प्लास्टिक मल्चिंग आम्ही केलेलं आहे. आतमधनं ड्रिपचं आम्ही सगळं म्हणजे अत्याधुनिक आम्ही ही केलेली. ड्रिप म्हणजे नेमकं काय? ड्रिप म्हणजे फक्त डायरेक्ट इंजिन तिकडे आम्ही चालवून केली, मोटर चालू केली की डायरेक्ट पाणी आतल्या झाडाला जातं. आणि प्लास्टिक असल्यामुळे पाणी वाफ उडून पण जात नाही, पाण्याचं म्हणजे बाष्पीभवन होत नाही. बरोबर बरोबर. तर आता आपल्या सहकाऱ्यांची जरा ओळख करून द्या. हां नमस्कार, हा माझा मित्र आहे, याची गाडी आहे. ओके. 4-व्हीलर तीच आता गाडी घेऊन मी लांजरला. नाव कसं यांचं? नाव सांग. माझं गिरीश मोरे. ओके. आता मी ट्रान्सपोर्ट सगळं काम तुम्ही बघता. अच्छा. हे माझे मित्रच आहेत, आपले गाववालेच आहेत. ओके. टोपी टोपी मजुरीसाठी वगैरे येत लोक असतात माझ्याकडे आणि भरपूर मेहनत करतात. आपलं नाव कसं म्हणलं? ते नाम देईंग. आपलं किरण. ओके. त्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत आपलं काम चालतं. शिवाय एक गोष्ट बरोबर, कितीतरी आपण आधुनिक पद्धत वापरली तरी मनुष्यबळ हे लागतं. बरोबर, अगदी पर्याय नाही त्याच्याशिवाय. तर आज तुम्ही ते आपली कलिंगडची आम्हाला बाग जी माहिती दिलीत त्याचप्रमाणे जर इतर कोण इच्छुक असेल तर त्या बांधवांना तुम्ही काय सांगाल? शेतीमध्ये तसं काहीच वाईट नाही, उत्पन्न आहे. त्याच्यामुळे जर कोणी इच्छुक असेल तर नक्की संपर्क साधून माझ्याशी तुम्हाला नक्कीच माहिती देईन. आणि खरोखर शेतीमध्ये काही करण्यासारखं आहे तर नक्कीच मी माहिती देईन तुम्हाला. आणि कलिंग तुम्हाला जर कुठे तुमच्याकडे कलिंगड किंवा इतर जर उत्पन्न घ्यायची असेल तर तुम्हाला संपर्क कसा करायचा? मला माझ्या नंबरवरती मला फोन करून, माझ्याकडे कलिंगड होलसेल पण मिळतो, तसंच माझ्या मिरची लावलेली आहे ती सुकी मिरची पण मिळेल. इतर काय असेल उत्पन्न तर माझ्या त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही सुपरसोबत या चॅनलने इथे येऊन भेट दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एवढं लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचप्रमाणे सुपरसोबत चॅनलचे इतर देखील व्हिडिओ पहा. आणि मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो व लाईक करा, ज्यामुळे तुम्हाला सुंदर फोटो व रील्स पाहता येतील. आणि आता आपली भेट पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.